सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-32. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कोपरगाव तालुक्यामध्ये शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप सुरू केला. आपापल्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली आहेत. एकच मिशन जुनी पेन्शन असा नारा देत हे सर्व कर्मचारी एकवटून रस्त्यावरती आले आहेत आणि तहसील कार्यालय इथे जाऊन निवेदन देण्यात आलंय. परिणामी सर्वच शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट बघायला मिळतो. शिक्षण, महसूल, आरोग्य विभागामधील कर्मचारी यामध्ये सहभागी झालेत. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू केली जावी अशी आग्रही मागणी या दरम्यान करण्यात आली आहे. यावेळी फलकावरती आपल्या मागण्या लिहिण्यात आल्या आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय. दरम्यान कोपरगाव नगर परिषदेमधील कर्मचारी देखील या कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे ऐन वर्षाखेर होत असताना ऐन वसुलीच्या वेळी हे आंदोलन पालिकेला चांगलंच अडचणीमध्ये आणणारे दिसतंय. तर नागरिकांना अनेक अडचणींचा सामना या बंदमुळे होणार आहे. दुसरीकडे शिक्षकांचे काम बंद आंदोलन आहे, त्यामुळे 10वीच्या परीक्षेवरती याचा परिणाम होण्याची शक्यता दिसून येते. दरम्यान सरकार यामधून आता काय मार्ग काढणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. काम बंद आंदोलन हे पुकारलेलं आहे, तरी मी शासनाला संपूर्ण संघटनेच्या वतीने अशी विनंती करेन, आमच्या या मागणीचा लवकरात लवकर काहीतरी निर्णय लावून हा संप मिटवावा. अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन या महाराष्ट्रामध्ये होईल व यापुढे होणाऱ्या कारवाईला पूर्णपणे शासन हे जबाबदार राहील याची त्यांनी नोंद घ्यावी. परिषद कर्मचाऱ्यांनी हा बेमुदत संप पुकारलेला आहे आणि या संपात संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषद कर्मचारी सामील झालेले आहेत. आमची प्रमुख मागणी 2005 नंतर जे कर्मचारी अधिकारी सेवेत लागले त्यांच्यासाठी पेन्शन लागू झाली पाहिजे. पेन्शन अंशदान ऐवजी पेन्शन लागू झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी आहे आणि त्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत संप हा पुकारलेला आहे आणि या संपात सर्व कर्मचारी, पेन्शनर, सर्व संघटना सामील आहे. आणि शासनाला मी विनंती करील कर्मचाऱ्याच्या वतीने की आमच्या या मागण्या तुम्ही मान्य करा. 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करा अशी विनंती या माध्यमातून मी करेन आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.